राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी भावूक झाले होते. नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत पवार साहेबांनी निवृत्त होत असल्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे व ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी राष्ट्रवादीलाच नव्हे तर देशाला पवार साहेबांची गरज असल्याचे सांगितले. ज्या वेळेला पवार साहेबांच्या निवृत्तीच्या घोषणा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना कळाली आणि आम्हाला फार प्रचंड असा धक्का बसला, कारण पवार साहेबांच्या विचारावरती पवार साहेबांच्या नावावरती या पक्षाचं राजकारण आम्ही कार्यकर्ते करत होतो, समाजकारण या ठिकाणी करत होतो आणि आजही करत आहोत. जर पवारसाहेब त्या पक्षाचं नेतृत्व करत नसतील ही कल्पनासुद्धा आम्हाला सहन करण्याच्या पलीकडची आहे. आणि म्हणून आजपर्यंत पवारसाहेबांनी आम्हाला जे जे निर्णय सांगितले, ज्या ज्या गोष्टी आम्हाला भूमिका मांडायला सांगितली, जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही पवारसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहे. आणि पवारसाहेबांचं नेतृत्व हे नुसतं या राज्याला या देशाला गरजेचं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. पवारसाहेबांनी हा निर्णय मागं घ्यावा ही नुसती नाशिकचीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादी प्रेमीची या नाशिक महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे. आणि म्हणून पवारसाहेबांनी तो निर्णय मागं घ्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहे. आमची सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची नेत्यांची हीच इच्छा आहे की साहेबांनी आत्तापर्यंत पक्षाचं नेतृत्व केलं आणि याही पुढे साहेबांनी ते नेतृत्व करावं आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांनी सगळ्यांच्या आग्रस्तव तो मागे घ्यावा. ते त्यामुळेच खऱ्या अर्थाने पक्षाला त्या ठिकाणी पुन्हा बळकट येऊ शकते. आणि साहेब म्हणजे जनता किंवा कार्यकर्ते हीच साहेबांची खरी एनर्जी आहे. यावेळी नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब जाधव, नाना सोमवंशी, शंकर मोकळ, योगिता आहेर, शबाना शेख, सुषमा पगारे, सुरेखा निमसे यांचं पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.